नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे मनतरंग हर्षल कोटावदे लॉग यूट्यूब चॅनलवर. सर्वप्रथम नवनियुक्त शिक्षकांचे अभिनंदन. शिफारस झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अजून एक आनंदाची बाब म्हणजे रायगड जिल्हा परिषदेत ज्यांची निवड झाली त्यांच्यासाठी कागदपत्र पडताळणी 4 मार्च ते 6 मार्च रोजी ठेवण्यात आली. ठिकाण आहे जिल्हा परिषद इमारत रायगड. तर त्या संदर्भातलं नवीन पत्र जे आलं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. तर तुमच्या ज्या मित्रांचं किंवा तुमचं जिथे सिलेक्शन झालं आहे रायगड जिल्हा परिषदेत, तर ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणं अत्यावश्यक आहे. चला बघूया त्या संदर्भातला महत्त्वाचा व्हिडिओ. 27/2/2024 रायगड जिल्हा परिषद अलिबाग शिक्षण विभाग प्राथमिक प्रसिद्धीपत्रक. माननीय आयुक्त यांच्याकडील पत्रानुसार पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती प्रक्रियेतील रायगड जिल्हा परिषदांतर्गत जिल्हा परिषद व्यवस्थापनासाठी पात्र उमेदवारांची निवड अधिकारी शिक्षण अधिकारी लॉग इनमध्ये 25/2/2024 रोजी उपलब्ध करून देण्यात आली. सदर पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्व करून संबंधित उमेदवारांना पदस्थापना देण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत उपरोक्त नमूद पत्रानुसार आदेश प्राप्त झाले. त्यानुसार रायगड जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद व्यवस्थापनासाठी पात्र उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी पुढीलप्रमाणे नमूद आहे. 4 मार्च ते 6 मार्च 2024 अखेरपर्यंत 3 दिवस मुदत आहे. टिपणी सभागृह शिवतीर्थ 3 मजला रायगड जिल्हा परिषद इमारत जिल्हा रुग्णालयासमोर अलिबाग जिल्हा रायगड महाराष्ट्र येथे पूर्ण करण्यात येईल. पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक भरती प्रक्रियेतील रायगड जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद व्यवस्थापनासाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांनी पुढीलप्रमाणे नमूद वेळापत्रकाप्रमाणे आपल्या पात्रतेसंबंधित आवश्यक सर्व मूळ कागदपत्रांसह तपासणी कक्षात उपस्थित राहून कागदपत्रे पडताळणीबाबत कार्यवाही पूर्ण करून घ्यायची आहे. संबंधित पात्र उमेदवार पडताळणी कालावधीत पडताळणीसाठी उपस्थिती न राहिल्यास संबंधित उमेदवारांची अनुपस्थिती राज्यस्तरावर कळवण्यात येईल व त्यानुसार पुढील आदेशप्रमाणे पदस्थापनेबाबत कार्यवाही करण्यात येईल. उमेदवाराच्या अनुपस्थितीबाबतची सर्व जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील याची नोंद घ्यावी शिक्षणाधिकारी रायगड जिल्हा परिषद. कागदपत्र चेकलिस्ट कधी आहे? पहिले वेळापत्रक, कागदपत्र चेकलिस्ट आणि सर्वसाधारण गुणवत्ता यादी मराठी उर्दू माध्यम. त्याच्यामध्ये क्रम दिलेले 4 मार्च 2024 मराठी माध्यम 1 ते 275 जे गुणवत्ता यादीचे विद्यार्थी आहेत ते, नंतर 5 मार्च 2024 मराठी माध्यम 276 ते 550 आणि 6 मार्च 2024 मराठी माध्यम 551 ते 671 उर्दू माध्यम 0 ते 101 ते 48. पात्र उमेदवारांनी पुढीलप्रमाणे मूळ कागदपत्र पडताळणीसाठी उपलब्ध करून द्यावी व 1 संच झेरॉक्स आपल्या पासपोर्ट साईज फोटोसह सादर करणे आवश्यक आहे. चला तर बघूया शिक्षक भरतीसाठी लागणारी कागदपत्र चेकलिस्ट कोणती आहे. तर त्यामध्ये आहे कागदपत्रांचा तपशील, पवित्र प्रणाली अंतर्गत नोंदणी केलेल्या स्वप्रमाणपत्राची प्रत सर्टिफाईड कॉपी मूळ प्रत फोटो स्वाक्षरीसह, शैक्षणिक अर्हता SSC 12/2023 पूर्वीचे SSC प्रमाणपत्र गुणपत्रक, HSC गुणपत्रक, 12वी गुणपत्रक प्रमाणपत्र 12/2023 पूर्वीचे पदवी गुणपत्रक, संबंधित किमान विषयामध्ये 50% गुणांचं उत्तीर्ण, पदवी परीक्षा प्रमाणपत्र 12/2023 पूर्वीचे पोस्ट ग्रॅज्युएशन गुणपत्रक प्रमाणपत्र 12/2023 पूर्वीचे व्यावसायिक अर्हता, शिक्षणशास्त्र पदविका DED असेल तर DED, DLL, DTED, TCH शिक्षणशास्त्र पदविका प्रमाणपत्र, गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, त्यानंतर BED असेल तर गुणपत्रक प्रमाणपत्र, MSCIT प्रमाणपत्र, शिक्षक पात्रता पेपर 1 असेल तर त्याचं प्रमाणपत्र 1 ते 5 साठी, CTET असेल तर 1 ते 5 प्रमाणपत्र, CTET 2 असेल तर मग भाषा कोणत्याही उत्तीर्ण, गणित विज्ञान विज्ञान पेपर उत्तीर्ण होणं आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. CTET पेपर 2 कोणताही विषय उत्तीर्ण, गणित विज्ञान पेपर उत्तीर्ण आवश्यक, टेट गुणपत्रक, इतर आवश्यक पत्र, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, ST साठी अनिवार्य आहे, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, SC ST वळगून, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, त्यामध्ये एक तर SSC प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 16/10/2023 रोजी वय ग्राह्य धरलं गेलंय, महाराष्ट्रातील रहिवासी असल्या दाखला, नंतर सीमा भागातील 865 गावातील असल्यास रहिवासी दाखला, आधार कार्ड, पासपोर्ट, पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन यापैकी एक, अपंगत्व असाल तर किमान 40% दिव्यांगाचा दाखला, माजी सैनिक दाखला, खेळाडू असाल तर त्या संदर्भातला प्रस्ताव,
प्रकल्पग्रस्त दाखला, भूकंपग्रस्त दाखला, अनाथ प्रमाणपत्र, अनाथ जागेसाठी सिलेक्शन झाल्यास, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाळले असल्यास ते प्रमाणपत्र, 1991 जनगणना, 1994 निवडणूक कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र, अंशकालीन कर्मचारी प्रमाणपत्र, याच्यामध्येही तहसीलदाराचं प्रमाणपत्र पाहिजे, विवाहानंतर नावात बदल असल्यास राजपत्र, हमीपत्र, सादर केले दस्तऐवज किंवा वैध असले हमीपत्र, ही सगळी कागदपत्र, मग तुम्ही ज्या ज्या समांतर आरक्षणामध्ये मोडताय ती सगळी कागदपत्र, मूळ कागदपत्र आणि त्याची एक प्रत, झेरॉक्स प्रत तुमच्याबरोबर असणं आवश्यक आहे. ही सगळी कागदपत्र चेकलिस्टसाठी लागणार आहेत. त्यानंतर पुढे त्यांनी सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांची एक यादी दिली रायगडची, ती सुद्धा बघणं गरजेचं आहे. त्यामध्ये मग कोणाचं सिलेक्शन झालं आहे ऑल सब्जेक्टमध्ये त्या विद्यार्थ्यांची यादी दिलेली, याची PDF तुम्हाला हवी असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, त्यावर क्लिक करा, ही सगळी माहिती तुम्हाला पाठवतो. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.